नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुरबाड नगर पंचायतीचा ऐतिहासिक निर्णय। ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना मालमत्ता करामध्ये 50% सवलत। हा स्तुत्य निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत। मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड शहरात नगर पंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे झालेली पाहायला मिळत असतानाच आता एक नवीन व नागरिकांच्या हिताचा ऐतिहासिक असा निर्णय नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या कारकिर्दीत घेतला गेला आहे। मुरबाड नगरपंचायत हद्दीतील 65 वर्ष वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना मालमत्ता करामध्ये 50% सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला गेला असून 16 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत असा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयाला मुरबाड नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा मानसी मनोज तेसले, मुख्याधिकारी परितोष कंकाळ व सर्व नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिला असून एकंदरीत या निर्णयाने नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार असून अशा प्रकारचा निर्णय घेणारी मुरबाड नगरपंचायत ही महाराष्ट्रात पहिली नगरपंचायत असेल असे लोकहिंद चॅनलशी बोलताना नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी सांगितले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे रिपोर्टर संजय बोरके यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिंद वृत्तवाहिनी। या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब किसनजी कथोरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या संकल्पतेने आम्ही या ठिकाणी मुरबाड शहरातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या 23-24 आर्थिक नियोजनामध्ये आपण त्यांना 50% कर माफ करणार आहोत। याच्यामध्ये ज्यांचा IT रिटर्न आहे त्यांना आपण याच्यात सहभाग घेतलेला नाही आहे। बाकी 65 आहे, दिव्यांगांना कुठल्याही प्रकारची वयाची अट नाही। आणि हा ठराव घेताना माझे सर्व सहकारी, सर्व नगरसेवक असतील यांच्या एकमताने मुरबाडकरांच्या हिताचा या ठिकाणी नगरपंचायतने निर्णय घेऊन या ठिकाणी शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 50% टॅक्स पे करण्याचा ठराव घेतलेला आहे। याबद्दल असा निर्णय कुठल्या नगरपंचायतीने घेतला आहे का? मला वाटतं महाराष्ट्रातीलच एकमेव अशी नगरपंचायत आहे की आपण हा ठराव पारित केलेला आहे आणि कुठेतरी नागरिकांना, मुरबाडकरांना दिलासा द्यावा अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी सर्व आमच्या सहकाऱ्यांनी, विरोधी पक्षातील देखील नेत्यांनी एकमत दाखवून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या ठरावाला सहमती दिलेली आहे। तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना या ठिकाणी आवाहन करेल की हा नियम तुम्हाला 23-24 आर्थिक याच्यामध्ये होणार आहे। त्यापूर्वी आपली जी काही जुनी थकबाकी असेल ती भरल्यानंतरच तुम्हाला या नवीन योजनेचा लाभ भेटणार आहे।